नमस्ते मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. संगणक या विषयावर काही महत्त्वाचे प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक एक, संगणकीय फायलींच्या संदर्भात PDF या लघुरूपाचा विस्तार काय, पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मेट. दुसरा प्रश्न, इंटरनेटच्या संदर्भात URL या इंग्रजी लघुरूपाचा विस्तारित रूप काय, युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर. त्यानंतर तिसरा प्रश्न, फोटो किंवा चित्रांवर प्रक्रिया करण्यासाठी पुढीलपैकी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते, याचं उत्तर आहे फोटोशॉप. इंटरनेटच्या संदर्भात पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा, .ac हिशोबाचे संकेत सर. त्यानंतर पाचवा प्रश्न, ENIAC चे पूर्ण रूप काय, याचं उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक न्यूमरिकल इंटिग्रेटेड अँड कम्प्युटर. त्यानंतर सहावा प्रश्न, संगणकमध्ये कशाद्वारे इनपुट दिल्या जातो, याचं उत्तर आहे कीबोर्ड. त्यानंतर सातवा प्रश्न, भारताचे पहिले सुपर कम्प्युटर कोणी निर्माण केले, याचं उत्तर आहे डॉक्टर विजय भटकर. त्यानंतर आठवा प्रश्न, CPU चे पूर्ण रूप काय, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. त्यानंतर नववा प्रश्न, CD-ROM चे पूर्ण रूप काय, कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमोरी. दहावा प्रश्न, कम्प्युटर किती स्तरात विभाजित केला आहे, 5. त्यानंतर अकरावा प्रश्न, कंपनीतील स्वतःच्या नेटवर्कला काय म्हणतात, याचं उत्तर आहे इंट्रानेट. बारावा प्रश्न, GB चे पूर्ण रूप काय, गेगाबाईट. तेरावा प्रश्न, प्रेझेंटेशन कशात बनवतात, मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट. 14वा प्रश्न, किती बिट्सचा 1 byte होतो, 8. त्यानंतर 15वा प्रश्न, रॅमचे पूर्ण रूप काय, रॅन्डम असेस मेमोरी. 16वा प्रश्न, खालील दिलेल्यापैकी वेब ब्राउजर कोणते, मोझिला फायरफॉक्स. 17वा प्रश्न, SMS चे पूर्ण रूप काय, शॉर्ट मेसेज सर्व्हिस. त्यानंतर 18वा प्रश्न, संगणकाचे जनक कोणास म्हणतात, चार्ल्स बेबेज. 19वा प्रश्न, CD व DVD हे कोणत्या प्रकाराची उपकरणे आहेत, स्टोरेज. 20वा प्रश्न, खालीलपैकी कशास संगणकाचा मेंदू म्हणतात, CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. 21वा प्रश्न, कीबोर्ड म्हणजे कोणते डिव्हाइस आहे, इनपुट. 22वा प्रश्न, इंटरनेटवरील माहिती मिळवण्यासाठी संगणकाचे तंत्रज्ञान काय आहे, डाउनलोड. 23वा प्रश्न, एक्सेल हा असा कार्यक्रम आहे ज्याचा वापर केला जातो स्प्रेडशीटसाठी. त्यानंतर मग संगणकामध्ये किती प्रकाराचे मेमोरी आढळतात, 2. 25वा प्रश्न, बॅकअप म्हणजे काय आहे, एक वेगळ्या गंतव्यावर मूळ स्त्रोतावरून डेटा कॉपी करणे. 26वा प्रश्न, 1 byte द्वारा किती मूल्यांचे प्रतिनिधित्व करता येते, 256. 27वा प्रश्न, स्क्रीनवर दिसणाऱ्या कमांडची सूची म्हणजे काय, याला म्हणतात मेनू. 28वा प्रश्न, सेंट्रल प्रोसेसिंग युनिटचा मुख्य भाग म्हणजे काय, कंट्रोल युनिट अँड अरिथमॅटिक लॉजिक युनिट. त्यानंतर 29वा प्रश्न, पूर्ण CMOS काय आहे, पुरेक धातू ऑक्साईड सेमीकंडक्टर. त्यानंतर 30वा प्रश्न, पहिले कम्प्युटर आर्किटेक्चरची सुरुवात झाली ती म्हणजे 1970मध्ये. त्यानंतर 31वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्यापैकी सामान्यतः एन्ड्रॉइड अनुप्रयोग भाषा वापरतात, त्याचं उत्तर आहे जावा. 1 MB समान आहे 1024 KB. त्यानंतर 33वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कम्प्युटरचे इंजिन आहे, प्रोसेसर. अंकगणित ऑपरेशन म्हणजेच बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार समाविष्ट कर आहे. त्यानंतर 35वा प्रश्न, शब्दलेखन तपासणीसाठी कोणती फंक्शन की वापरली जाते, त्यामध्ये आहे Function 7, F7. त्यानंतर 36वा प्रश्न, बँकिंग रेल्वे कोणत्या संगणकावर
संगणक वापरले जातात? त्याचं उत्तर आहे मुख्य फ्रेम्स. त्यानंतर 37वा प्रश्न, भारतातील पहिल्या सुपर कम्प्युटरचे नाव काय आहे? ENIAC. त्यानंतर 38वा प्रश्न, माहिती शेअर करण्यासाठी एकमेकांशी जोडलेले दोन किंवा अधिक कम्प्युटर्स याला काय म्हणतात? नेटवर्क. 39वा प्रश्न, WWW म्हणजे काय? वर्ल्ड वाईड वॅप. त्याचप्रकारे मराठीत त्याला विश्वव्यापी जाळे असे म्हणतात. 40वा प्रश्न, ओम आर म्हणजे काय? ऑप्टिकल मार्क रीडर. 41वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या समूहात फक्त आउटपुट उपकरणे आहेत? प्लॉटर, प्रिंटर आणि मॉनिटर. त्यानंतर 42वा प्रश्न, ईमेल पाठवणे म्हणजे काय? पत्र लिहिणे. त्यानंतर 43वा प्रश्न, मायक्रोसॉफ्ट ऑफिस काय आहे? अनुप्रयोग संच. त्यानंतर 44वा प्रश्न, HTTP संपूर्ण प्रकार काय आहे? हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. त्यानंतर 45वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कम्प्युटरमध्ये पहिली पिढी होती? व्हॅक्युम ट्यूब आणि चुंबकीय ड्रम. 46वा प्रश्न, कोणत्या कंपनीने MS Office 2000 तयार केले? मायक्रोसॉफ्ट. 47वा प्रश्न, खालीलपैकी कोणते हार्डवेअरचे उदाहरण नाही? एक्सेल. 48वा प्रश्न, सर्वात वेगवान प्रिंटर काय आहे? कोणता आहे? लेझर प्रिंटर. 49वा प्रश्न, संगणकाच्या IC कोणत्या धातूचे चिप्स बनलेली आहे? सिलिकॉनचे. त्याचनंतर 50वा प्रश्न, C++ आणि जावा हे उदाहरण आहेत? याचं उत्तर आहे प्रोग्रॅमिंग भाषा. थँक्यू.